मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका रिसॉर्टमध्ये तरुणीची हत्या करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी बऱ्याच दिवसांपासून पोलिसांची दिशाभूल करत होता। आरोपीने मुलीच्या एटीएम कार्डमधून पैसे काढले तेव्हा त्याचा शोध लागला। आरोपी राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शनिवारी तेथून त्याला ताब्यात घेतले। या दरम्यान आरोपीचे खरे नाव हेमंत भदाडे असल्याचे समोर आले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हेमंत भदाडे मृताच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एकामागून एक नवीन पोस्ट करत होता। त्याने व्हिडिओ पोस्टद्वारे खुनाची कबुलीही दिली होती। या सोशल मीडिया पोस्टमुळे त्याला पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। पोलिसांनी सांगितले की हेमंत भदाडे हा अभिजित पाटीदार या नावाच्या आयडीने हॉटेलमध्ये राहत होता। त्याने तरुणीच्या एटीएम कार्डमधून 1,52,000 रुपये काढले। यानंतर त्याचे लोकेशन समजले। आरोपी हेमंत भदाडेने प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्यानंतर व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओत त्याने तरुणीने त्याच्यासोबत विश्वासघात केल्याचे सांगत होता। तसेच त्याने तरुणीच्या हत्येसाठी तिलाच जबाबदार धरले। याशिवाय ती तरुणी त्याला ब्लॅकमेल करत असल्याचेही तो म्हणाला। त्यानंतर त्याने प्रेयसीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ अपलोड केला। मात्र काही वेळाने आरोपीने हा व्हिडिओ डिलीट केला होता। गुन्हा केल्यानंतर आरोपी सतत इकडून तिकडे फिरत होता। तो सर्वात आधी छत्तीसगडमधील रायपूरला गेला, तिथून महाराष्ट्रातील नागपूर, हिमाचल, चंदीगड आणि नंतर अजमेर येथे गेला। आरोपीने अजमेरमधील एटीएममधून पैसे काढले तेव्हा त्याचे लोकेशन कळले। त्यानंतर पोलिसांनी त्याला राजस्थानमधील सिरोही येथून बसमध्ये पकडले।